पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल आता येऊ लागलेले आहेत आणि आपण बघतोय यूपी असेल गोवा असेल ज्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे आता पुन्हा एकदा भाजप सुसाट जाताना दिसतं आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा आहेत. दादा सुरुवातीला अभिनंदन, कारण जे कल येत आहेत ते खरंच तुमच्या बाजूने येत आहेत, कारण आपण बघतोय उत्तर प्रदेश असेल गोवा असेल तिथे भाजपच्या बाजूचं कल. एक समजदार राजकीय कार्यकर्ता म्हणून मत व्यक्त करण्याची घाई करायला नको. 11 वाजता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल, त्यावेळेला पुन्हा बोलू. तुम्ही केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार, पण अजूनही थोडी जी टसल चालू आहे त्या टसलमधून वन वे बीजेपी 4 राज्यात लागावी यासाठी आम्हाला शुभेच्छा द्या. संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संजय राऊत बोलले की गोव्यामध्ये काँग्रेस देखील एक पर्याय उभा करू शकते. नाही, काँग्रेस म्हणजे शेजारच्या घरामध्ये पोरग जन्मल्यानंतर आपण पेढे वाटण्यासारखं आहे. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स काय तो सांगा, काँग्रेसची कशाला भलामण करता. काल राहुल गांधींनी तुम्हाला पत्र लिहून सपोर्ट केला की तुम्ही बीजेपीच्या विरुद्ध संघर्ष करतात, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. तर त्या सपोर्टचं काय होणार आहे तर माहीत नाही. आणि म्हणून मग काँग्रेस गोव्यामध्ये सरकार म्हणून मुळात बनवणारच नाही, डायरेक्ट 22-13 असा फरक आहे. आणि बाकी पण बरेच फॅक्टर्स आहेत, ते त्यांना काय माहिती आहे, त्यांना फक्त पोपटपंची माहिती आहे. पण आज इतक्या चांगल्या वातावरणामध्ये संजय राऊतांवर टीका करायला. कॅमेरामन दीपक सर, सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई.